ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता पहिल्या टप्प्यातल्या थोड्या अशा काळजी वाटणाऱ्या बातम्यांनंतर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतली एक मोठी बातमी, पुण्यामधला मृतांचा आकडा हा 300 पार गेलेला आहे। ही आपल्या दृष्टीने खरंच दुर्दैवी गोष्ट आहे। रात्रीमध्ये 75 रुग्णांची वाढ झाली आहे, म्हणजे पॉझिटिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे 75 वाढले आहेत, त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या ही 6,718 झालेली आहे। तर मृतांचा आकडा हा 300 पार झाल्यानं चिंता वाढली। अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अद्वैत, मृतांच्या आकड्याने जरी 300 टप्पा गाठला असला तरी काल तू जो उल्लेख केला होतास की पॉझिटिव्ह रुग्णांची जी संख्या आहे ती सापडण्याचं, म्हणजे पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचं प्रमाण मात्र कमी होत आहे। बरोबर आहे, म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या 24 तासांमध्ये पुण्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे आता बळींचा जो आकडा जिल्ह्यातला आहे संपूर्ण तो 300 पार करून गेलेला आहे। मात्र शहर आणि जिल्ह्यामध्ये 163 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असताना दुसरीकडे 184 रुग्ण हे बरे होऊन परतलेले आहेत। त्यामुळे आणि आपण जरी नजर टाकली तर साधारणतः पुण्यामध्ये काल 105 नवीन रुग्ण होते, पिंपरी चिंचवडमध्ये 13 वाढले किंवा पुणे कॅन्टोनमेंटमध्ये 20 वाढले, ग्रामीण भागामध्ये 25 वाढली। तर साधारणतः असं हे एक प्रकारे क्लासिफिकेशन आहे। दुसरी एक बाब असं म्हणावं लागेल, जसं तू म्हणालास की रिकव्हरी रेट जो आहे तो चांगला आहे, निम्म्याहून अधिक रुग्ण हे ठणठणीत आहेत, रोज बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जे आहे ते देखील वाढत आहे। निश्चितपणे पॉझिटिव्ह रुग्ण किंवा मृतांचा आकडा या जरी मुंबईच्या खालोखाल पुणे असल्यामुळं चिंता वाढवणाऱ्या गोष्टी असल्या तरी आता टेस्टनी जो टप्पा आहे तो देखील 2000 ओलांडलेला आहे। आपण जर बघितलं तर आता पूर्वी ज्या टेस्ट होत्या त्या 800, 1000, 1200, 1500 इतक्या होत्या, आता रोज 2000 पलीकडं चाचण्या होत आहेत। त्यामुळं ही सुद्धा एक समाधानाची बाब आहे की वाट न बघता प्रशासन जे आहे ते जाऊन रुग्णांचं निदान लवकर कसं होईल, कारण उशीर झाला तर ते रुग्ण जे आहेत ते दगावत आहेत असं देखील स्पष्ट झाले, कारण 90%हून अधिक रुग्ण मिलेन ते जे दगावलेले आहेत ते उशिरा निदान झाल्यामुळं आणि त्यांना कोणता ना कोणता आधी डायबिटीस म्हणा, हायपरटेन्शन म्हणा, निमोनिया म्हणा असं काही असल्यामुळे आजार असल्या, त्यामुळे प्रशासन निश्चित। अद्वैत, तू खूप महत्वाची गोष्ट सांगितलीस की जरी पुण्यातला आकडा मृत्यूचा हा 300 पार झाला असला तरी चाचण्यांचं प्रमाण पुणे महानगरपालिकेने प्रशासनानं आरोग्य विभागानं वाढवल्यामुळे रुग्ण सापडत आहेत, वेळीच उपचार होत आहेत आणि त्यामुळे अपेक्षा आहे की पुढच्या काही दिवसात पुणे महानगरपालिका क्षेत्रातला कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा जो आहे तो कमी व्हायला किंवा नियंत्रणात यायला ही निश्चितपणे मदत होईल। पुणेकरांचं अभिनंदन, तुम्ही मास्क घालूनच बाहेर पडताय, फिजिकल डिस्टन्सिंग बाळगताय आणि वारंवार हात धुताय, यामुळेच ही कोरोनाची साखळी तुम्हाला निश्चितपणे तोडता येईल। एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेकनंतर काही महत्त्वाच्या बातम्या।